कन्नड भागात मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्रीपासून औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे. काही गाड्यांवरही दरड कोसळली असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र घाटात आणि रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अनेक वाहने अडकली होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घटनास्थळी जात घटनेची पाहणी केली आहे. रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात 2 ते 3 ठिकाणी दरड कोसळले आहेत. तरी काही ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली आहे. सर्वत्र दगडांचा खच आणि चिखल असल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकली आहे. त्यामुळे कन्नड घाटात वाहतूक खोळंबली होती. कन्नड औरंगाबादकडे तसेच 40 गाव शहराकडे सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरापर्यंत वाहने खोळंबली आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासनातर्फे मदत आणि बचाव कार्य केले जात आहे. आज सकाळपासून पावसाच्या सरी सुरू होत्या. पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली होती. काही गाड्यांवरही दरड कोसळली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घाटात अडकलेल्या नागरिकांसाठी 40 गावच्या ग्रामस्थांनी तसेच समाजसेवी संस्थांनी पोलिसांच्या मार्फत या घाटात 100 पॅकेट जेवणाचे डब्बे, 200 पाणी बॉटल, 300 बिस्किटांचे पॉकेट पाठवले आहे. तसेच औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि कन्नड मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी घाटातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत.